आणि आता बघूयात पुढची बातमी. स्वतःच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी 7 वर्षाचा कारावास भोगून 2 महिन्यांपूर्वी कारागृहातून बाहेर आलेल्या नराधम बापानं 15 वर्षाच्या मुलीवर सातत्यानं शारीरिक अत्याचार केला. रक्ताच्या नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची तक्रार पीडित मुलीने ग्रामीण पोलिसात दिली आहे. यावरून पोलिसांनी आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथे वास्तव्यास असलेली पीडित मुलीची आई लहान असतानाच वारली, तर बापाने लहान बहिणीची हत्या करून 7 वर्ष कारागृहात होता. त्यावेळेस पीडित मुलीचा सांभाळ आजोबांनी केला, मात्र 2 महिन्यांपूर्वी बाहेर आलेल्या नराधम बापाने हे जबरदस्ती कृत्य केले. मुलीच्या तक्रारीवरून आम्ही नराधम बापाला अटक केली असल्याचं ठाणेदार योगिता भारद्वाज यांनी सांगितलंय. पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दीमधून काल एक तक्रार प्राप्त झाली. ग्राम कोंडाळा झामरे येथील एक इसम जो की पूर्वी एका लहान मुलीच्या मर्डर केसमध्ये त्याला शिक्षा लागलेली होती आणि तो नुकताच 2 महिन्यापूर्वी जेलमधून सुटून आला आहे घरी. जेलमधून सुटून आल्यानंतर त्याने सुरुवातीला काही दिवस त्याची एक मुलगी आहे 15 वर्षाची, तर त्या मुलीवर अत्याचार केले. नंतर मध्यंतरीच्या काळात तो एखादा महिना मुलीच्या सांगण्याप्रमाणे पुण्याला तो कामासाठी गेला. पुण्यावरनं परत आल्यानंतर त्या मुलीसोबत त्याने अश्लील चाळे आणि अत्याचार सुरू केले. तर काल त्या मुलीला तो संध्याकाळी घेऊन कुठेतरी रात्रीच्या वेळी निघाला होता. तिचे चुलत काका आजोबा त्यांनी तिला बघितल्यानंतर ती रडत होती की बाबा मला नाही यायचं, म्हणून त्यांनी तिला ठेवून घेतलं की इतक्या रात्री मुलीला नेऊ नको म्हणला तो. त्यानंतर मुलीने आजही आजोबांना ह्या प्रकार सांगितला आहे की बाबांनी माझ्यासोबत असं असं करतात मागील 1-1.5 महिन्यापासून. मग ती म्हणली की मला पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा, तुम्ही माझ्यासोबत चला. काल तिने येऊन पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिलेला आहे वडिलांच्या विरोधात. तिची आई ती लहान असतानाच मरण पावली आहे, 2 वर्ष किंवा 2 महिन्याचे समथिंग काहीतरी होते. तर या मुलीचा सांभाळ आजी आजोबांनी केला आहे. आरोपी हा अटक केलेला आहे आपण आणि पुढील का तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा सदर गुन्हा आपण 376(2)(MIPC) सहकलम 5N6(9N)10(11)(12) बालकांचे लैंगिक अत्याचाराविरुद्ध संरक्षण कायदा आहे, त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून आरोपी तात्काळ अटक केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.